श्रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बघणार आहोत गावी बनवलेली 50 प्लेट पावभाजी. चला तर मग ही पावभाजी कशी बनवली ते पाहूयात. इथे एका गॅसवर मी मोठं पातेलं गरम करायला ठेवलंय. त्यात मी ॲड करते 3 ते 4 टेबलस्पून तेल. तेल ॲड केल्यानंतर यातच मी ॲड करते 100 ग्रॅम बटर. तेल आणि बटर छान गरम झालेलं आहे. यात मी आता ॲड करते 2 चमचे जिरं. ॲड केलेलं जिरं तेलामध्ये आणि बटरमध्ये छान रोस्ट झाल्यानंतर यात मी आता ॲड करते बारीक चिरून घेतलेला कांदा. हा जवळजवळ 1 किलो एवढा कांदा आहे. कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतला जावा आणि छान मऊ पडावा यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे. मीठ ॲड करून याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. आता कांदा छान मी परतून घेतला आहे. छान मऊ पडला आहे कांदा. आता यामध्ये मी 4 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट ॲड करते. आता आलं लसणाची पेस्ट या कांद्यासोबत मी छान परतून घेते 2 मिनटं. आता पेस्ट छान परतून झाली आहे. यामध्ये मी आता 8 ते 10 हिरव्या मिरच्या ॲड करते स्लीट करून. तुम्ही या हिरव्या मिरच्या आलं लसणाच्या पेस्टसोबत पेस्ट करूनही वापरू शकता. आता मी ॲड करते टोमॅटो. इथे मी हे 1.25 किलो एवढे टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत. आता टोमॅटो आपल्याला कांदा आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरचीसोबत छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता टोमॅटो मी 2 मिनटं छान परतून घेतलंय. यामध्ये आता मी ॲड करते बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची. इथे मी 2 मोठ्या ढोबळ्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याही आपल्याला यासोबत परतून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व छान मी पुन्हा एकदा मिनिटभर परतून घेतलंय. आता यावर मी मिनिटभर झाकण ठेवते आणि छान हे शिजू देते. आता झाकण काढून बघितल्यावर तुम्ही पाहू शकता छान भाज्या मऊ पडलेल्या आहेत. टोमॅटोही छान शिजलेला आहे. आता हे छान परतून झालंय. यामध्ये मी आता ॲड करणार आहे सर्व मसाले. त्यासाठी इथे मी मध्ये जागा करून घेतली आहे थोडीशी. यामध्ये हे मी 2 टेबलस्पून एवढं बटर टाकलं आहे. जेवढं बटर आहे तेवढंच मी यामध्ये आता तेल ॲड करते आहे. यामध्ये आता मी सर्व मसाले ॲड करून घेणार आहे. इथे मी ॲड करते काश्मीरी लाल मिरची पावडर 6 TSP. तुम्ही 1 ते 2 TSP एक्स्ट्रा टाकू शकता, त्यामुळे कलर छान येतो पावभाजीला. आणि यातच मी आता ॲड करते आहे पावभाजी मसाला. इथे मी मार्केटचा रेडीमेड पावभाजी मसाला वापरला आहे. इथे मी मार्केटमध्ये जो रेडीमेड 10 ग्रॅमचं पावभाजी मसाल्याचं पॅकेट मिळतं ते 3 पॅकेट वापरलेले आहेत. आणि गरम मसाला मी वापरते रेडीमेड, हे मी 10 ग्रॅमचं 1 पॅकेट वापरलं आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी जास्त करू शकता. आता ॲड केलेले सर्व मसाले मी जे तेल आणि बटर आहे त्यामध्ये थोडेसे परतून, नंतर जी आपली परतून घेतलेली आलं लसूण कांदा टोमॅटो आहे त्यामध्ये छान परतून घेते. या स्टेजला तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा, नाहीतर मसाला जो आहे करपू शकतो. आणि यातच मी आता थोडीशी कोथिंबीर ॲड करते आहे, त्यामुळे या भाजीला छान टेस्ट येते. थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये ॲड करून या सर्व मसाल्यासोबत परतून घ्यायची आहे. आता हे मसाले छान परतले गेले आहेत. यामध्ये आता आपल्याला ॲड करायच्या आहेत भाज्या. भाज्या आम्ही अगोदरच स्वच्छ धुवून बारीक चिरून उकडून स्मॅश करून रेडी करून घेतलेल्या आहेत. या भाज्यांमध्ये आम्ही 1.5 किलो मटार, 2 मीडियम आकाराचे फ्लॉवर, 1/2 किलो गाजर, 2 मोठ्या ढोबळी मिरच्या, 1 किलो बटाटे, 2 बीट या सर्व भाज्या छान स्वच्छ धुवून बारीक चिरून उकडून स्मॅश करून घेतल्या आहेत. भाज्या आम्ही कुकरला शिट्ट्या काढून उकडून घेतल्यात, त्यावेळी आम्ही त्यामध्ये मीठ ॲड केलं होतं. आता आपला तयार छान परतून घेतलेला मसाला आणि या भाज्या या सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे.
आता सर्व भाज्या मी छान मिक्स करून घेतलेल्या आहेत। यामध्ये मी आता ऍड करते चवीपुरतं मीठ। भाज्या उकडून घेतेवेळी त्यामध्ये मीठ ऍड केलं होतं, त्यामुळे आपल्याला टेस्ट बघून यामध्ये मीठ ऍड करायचं आहे। मीठ ऍड करून याला छान आता आपल्याला मिक्स करून उकळी आणायची आहे। या भाजीला आता छान उकळी आलेली आहे। यावरून मी आता थोडीशी हिरवी कोथिंबीर ऍड करते। तुमच्याकडे जर कसुरी मेथी अवेलेबल असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ऍड करू शकता। आता शेवटी मी यामध्ये वरून थोडंसं बटर ऍड करते। पुन्हा यावरून थोडीशी कोथिंबीर आणि ही आता आपली गावी बनवलेली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आता इथे पावभाजीवर ताव मारायला बसलेले आहेत माझे भाचा भाची माझी मुलगी तनू ध्रुवा गौरांग आणि पार्थ। यांच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळलंच असेल की पावभाजी कशी बनली आहे। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।